स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदाकरंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर ता चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप चोवीस चे जिंकलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताच्या महिला टीमने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो थायलंड देशाच्या टीमचा पराभव करून बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप किंवा टीम चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं विजेतेपद या ठिकाणी प्रथमच पटकावलेलं आहे या ठिकाणी पहिल्यांदा हे टायटल जिंकलेलं आहे त्याच्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा ठरू शकतो क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो दरवर्षी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी चोवीस फेब्रुवारीला आपण केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा करतो ठीक आहे पहिलाच प्रश्न हा कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये वर्षातील सर्वोत्तम चित्रपट म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे म्हणजेच फिल्म ऑफ द इयर म्हणून या ठिकाणी कोणत्या चित्रपटाला निवडण्यात आलेलं आहे माझ्याकडून काही चुकलं असेल तर थोडंसं करेक्शन करून घेऊ शकता ठीक आहे तर पर्याय क्रमांक सी सलार किंवा सालार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सालार पार्ट वन हा जो काही चित्रपट आहे या चित्रपटाला या ठिकाणी फिल्म ऑफ द इयर वर्षातील सर्वोत्तम चित्रपट म्हणून या चित्रपटाची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड जो काही दोन हजार चोवीसमध्ये झालेला आहे याच्यामध्ये ठीक आहे या पुरस्कार सोहळ्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता तोपर्यंत आपण पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ज्याला आपण बोलतो आय एस ए इंटरनॅशनल सोलार अलायन्स याच्यामध्ये सामील होणारा माल्टा नावाचा देश कितव्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकशे एकोणीसाव्या क्रमांकाचा देश या ठिकाणी ठरलेला आहे माल्टा नावाचा कुठला देश आहे तर हा एक भूमध्य समुद्रातील एक बेट यूरोप देश आहे जो दक्षिण युरोपमध्ये स्थित आहे हा देश बेटांच्या द्वीप समूहांनी बनलेला देश आहे जो देश या ठिकाणी एकशे एकोणीसाव्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा ठीक आहे जसं की मी तुम्हाला फुलफॉर्म सांगितलं आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्स ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ज्याची स्थापना दोन हजार पंधरा मध्ये झाली भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष या दोघांनी पॅरिस या ठिकाणी आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेमध्ये याची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आय एफ इंडियन एअरफोर्स म्हणजेच भारतीय हवाई दलाने शक्ती चोवीस हा जो काही सराव आहे तो कोणत्या ठिकाणी घेतलेला आहे किंवा केलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत आपल्या भारतीय हवाई दलाने वायू शक्ती नावाचा या ठिकाणी सराव संपन्न केलेला आहे ज्याची थीम आहे लायटनिंग स्ट्राईक फ्रॉम द स्काय अशा प्रकारची थीम होती दोन हजार चोवीसच्या आवृत्तीसाठी ठीक आहे या ठिकाणी प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या सरावाबद्दल म्हणजेच युद्ध सरावाबद्दल तर लगेच भारताच्या वेगवेगळ्या देशासोबत जे काही युद्ध सराव होत असतात त्याच्यावरती चर्चा करूया जसं की कुरुक्षेत्र आहे सिंगापूरसोबत नोमॅडिक एलिफंट आहे मंगोलिया देशासोबत शक्ती आहे फ्रान्स देशासोबत ऑस्ट्राहिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत वीर गार्डियन आहे जपानसोबत सूर्यकिरण आहे नेपाळसोबत युद्धाभ्यास तारकश कोक इंडिया सराव आहे अमेरिकासोबत गरुडा शक्ती आहे इंडोनेशियासोबत स्लिनेक्स आहे श्रीलंकेसोबत डस्टलिक आहे उझबेकिस्तानसोबत सोबत दोन आहे रशिया आणि चीनच्या दरम्यान फ्रिंजेक्स आहे फ्रान्स देशासोबत इंद्र आहे रशियासोबत आणि अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे या ठिकाणी युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटन देशासोबत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जागतिक बँक हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारसोबत सहकार्य करणार आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गोवा राज्यासोबत या ठिकाणी वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँक करार करणार आहे कशासाठी तर हवामान बदलाचा सामना करण्यासाठी या ठिकाणी वर्ल्ड बँकेबद्दल बोलण्यात आलं तर वर्ल्ड बँकेबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया या बँकेची स्थापना जुलै एकोणीशे चव्वेचाळीस ला झाली मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी वर्तमानमधील अध्यक्ष आहेत अजय बंगा कार्यकारी संचालक आहेत राजेश खुल्लर एम डी आणि सी एफ ओ आहेत अंशुला कांत मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत कार्मन रेनहार्ट आणि सदस्य देश आहेत टोटल एकशे एकोणनव्वद पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा शशी थरूर यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय शशी थरूर यांना पर्याय क्रमांक सी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फ्रान्स बद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन पंतप्रधान आहेत गॅब्रियल अटल राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरोप या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारताच्या राष्ट्रपतींनी आर पी एस एफ कॉन्स्टेबल टिंबटिंब टिंब यांना जीवन रक्षा पदकाने सन्मानित करण्यात आलेलं आहे किंवा जीवन रक्षा पदक प्रदान केलेले आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शशिकांत कुमार यांना या ठिकाणी जीवन रक्षा पदक प्रदान करण्यात आलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या यांना हा पुरस्काराने का सन्मानित करण्यात आलं तर एका महिला रेल्वे प्रवासाचे प्राण वाचवल्याने त्यांचे विलक्षण धाडस जलद विचार आणि तत्पर कृती या दोन्ही तिने त्यांच्या तर त्यामुळे या ठिकाणी त्यांना हा सन्माननीय किंवा ही सन्माननीय ओळख त्यांना मिळालेली आहे तर शशिकांतजी कुमार यांना या ठिकाणी जीवन रक्षा पदकाने सन्मानित करण्यात आलेलं आहे भारताच्या राष्ट्रपतींकडून या ठिकाणी लगेच आपण काय करूया मग वेगवेगळ्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया जसं की जागतिक जल पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस नोएडाला दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ सनातन शिरोमणी या पदवीने सन्मानित नरेंद्र मोदी महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस निखिल वाघ उत्कृष्ट व्यवसाय वुमन ऑफ द इयर दोन हजार तेवीस डॉक्टर बीना मोदी पंडित भीमसेन जोशी पुरस्कार दोन हजार चोवीस शशिकांत उर्फ नानामुळे नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार चोवीस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार पॅरेलाल शर्मा के पी पी नाबियार पुरस्कार एस सोमनाथ आणि जीवन रक्षा पदक शशिकांत कुमारजी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारताने कॉलराने प्रभावित कोणत्या आफ्रिकन देशाला मदत पाठवलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए झांबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर झांबिया या आफ्रिकन देशाला या ठिकाणी मदत पाठवलेली आहे कशासाठी तर कॉलरा याच्यामुळे प्रभावित असलेल्या या देशाला भारताने मदत पाठवलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या मानवतावादी सहाय्य पाठवलेले आहे तसेच सुमारे साडेतीन टन वजनाच्या मदतीमध्ये पाणी शुद्धीकरण पुरवठा क्लोरीन गोळ्या आणि ओ आर एस पिशव्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर नववा सिक्कीम सरकारने कोणत्या संस्थेच्या सहकार्याने सिक्कीम इन्स्पायर्स नावाचा इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू केलेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कर डी सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे माफ करा या ठिकाणी ऑप्शनमध्ये सुद्धा हेच आलेलं आहे तर सिक्कीम राज्य सरकारने या ठिकाणी सिक्कीम इन्स्पायर्स नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे याच्या मागचा उद्देश काय आहे तर महिला आणि तरुणांना आर्थिक समावेशाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी इन्स्पायर्स याचा तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो लिहून घ्या इंटीग्रेटेड सर्व्हिस प्रोव्हिजन अँड इनोव्हेशन फॉर रिवायझिंग इकॉनॉमिक्स असा याचा फुल फॉर्म आहे सिक्कीमबद्दल बोलायचं म्हटलं तर स्थापना झाली सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तरला मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे गंगटोक एकच महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे खांग चेंड झोंगा आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रंगीत नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा सोमिन साई नावाचा एक फेस्टिवल असो उत्सव असो तो कोणत्या देशाचा मुख्य सण आहे तुम्हाला असं नाही विचारलं कोणत्या राज्याचा तर पर्याय क्रमांक सी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जपान या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी जवळपास एक हजार वर्ष जुना हा या ठिकाणी महोत्सव आहे ज्याचं नाव आहे सोमिनसाई हा महोत्सव या ठिकाणी नुकताच संपलेला आहे देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या संकटेमुळे किंवा संकटामुळे जपानचा हा जो काही एक हजार वर्ष जुना सोमिन साई नावाचा महोत्सव आहे तो या ठिकाणी एंड झालेला आहे संपलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न त्या अगोदर जपानबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया पंतप्रधान आहेत फ्युमिओ किशिदा राजधानी आहे टोकियो चलन वापरलं जातं जपानी एन आणि भाषा वापरली जाते जपानीज पुढचा प्रश्न नंबरचा सोनिया गांधी कोणत्या राज्यातून प्रथमच निवडून आलेले आहेत अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्यातून प्रथमच राज्यसभेवरती राज्या निवडून आलेले आहेत सोनिया गांधी या ठिकाणी राजस्थानबद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना झाली तीस मार्च एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा भारतातील सर्वात लांब वाहतूक बोगदा टी पन्नास आहे तर पर्याय क्रमांक ए जम्मू आणि काश्मीर या युनियन टेरिटरीच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील सर्वात लांब वाहतूक बोगदा ट्रान्सपोर्टेशन टनिल या ठिकाणी सुरू झालेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा हा जवळपास बारा पूर्णांक सत्याहत्तर किलोमीटर लांबीचा आहे टी फिफ्टी या नावाने हे याला या ठिकाणी ओळखलं जाणार आहे हे यू एस बी आर एलच्या प्रकल्पाच्या खारी सांबर विभागामध्ये स्थित आहे आणि भारतातील सर्वात लांब वाहतूक रेल्वे बोगदा आता या ठिकाणी ओपन झालेला आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतं आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये या ठिकाणी हा कसा वाटतो नक्कीच फीडबॅक देत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जगातील पहिला लाकडी उपग्रह नासा आणि कोणत्या देशाच्या द्वारे प्रक्षेपित होणार आहे जर्मनी जपान अमेरिका की इस्रायल तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या का काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा आहे तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक, एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद